प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत असलेल्या म्हाडाच्या 11 एकर जागेतील 9 एकर जागा अमरावती महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी भाजप पदाधिकारी तुषार भारतीय यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी या जागेवर उद्यान व इतर सुविधा देणार असल्याचं सांगितलं आहे. दिवसेंदिवस शहरात खेळाची मैदाने कमी होत आहेत. खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न होत आहेत. भाजप पदाधिकारी तुषार भारतीय यांच्या प्रयासाने म्हाडाच्या जागेतील 8 एकर जागा मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांनी पुष्टी केली आहे. ही जागा मनपाच्या उद्यानासाठी आरक्षित होती. त्यापैकी मिळालेल्या 8 एकर जागेवर उद्यान व इतर सुविधा देणार असल्याचं मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी सांगितले. अकोली सर्वे नंबर 5 ही म्हाडाच्या मालकीची मालमत्ता असून या ठिकाणी महापालिकेचं पार्किंगचं आरक्षण होतं, पार्कचं आरक्षण होतं, गार्डनचं आरक्षण होतं. आणि या गार्डनचं आरक्षण करत असताना ही जमीन आम्ही महापालिकेच्या आणि टाउन प्लॅनिंगच्या कायद्यानुसार या जमिनीची 8 एकर जागा ही आम्ही विनामूल्य म्हाडाकडून घेतलेली आहे. आणि या गार्डन या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं उद्यान आम्ही व इतर सुविधा निश्चितपणे विकसित करूया. सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक चंदू सोजातिया यांनी मनपाला मिळालेल्या जागेची माहिती जाणून घेण्याकरिता स्वतः तिथे जाऊन तुषार भारतीय यांच्याशी संवाद साधला. आता याच जागेत क्रीडा अकॅडमी तयार करून शहरातील खेळाडूंना हक्काची जागा देणार असल्याचेही भारतीय यांनी बोलताना सांगितले. ये सबसे तो ध्यान में कसा है कि यहाँ पे एक खेल जोन भी हो सकता है पूरा पूरा. ये क्या है कि मैं कम से कम 20 वर्षों से इधर मॉर्निंग वॉक को आ रहा हूँ और यहाँ पर बहुत सारा गाजर गवत वाढलं होतं आणि वेगवेगळे झाडं होते. त्यावेळी या भागातले सगळे लोक या ठिकाणी क्रिकेट खेळायला यायचे. मधातल्या काळामध्ये जसं इथे झोपडपट्टी पण वसवण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी. हो म्हणजे प्लॉट पाडून बाकायदा पैसे देऊन 10-10 हजार रुपये स्टॅम्प पेपरवर. हो आणि त्यावेळी भूखंड त्यावेळी हे सगळे क्रिकेट खेळणाऱ्या लोकांनी त्यांना हाकलून लावलं आणि मग इथे क्रिकेट खेळणं सुरू केलं आहे. आणि क्रिकेटचे ग्राउंडची पण तयारी होत आहे. डेली आम्ही सकाळी इथे खेळतो, संध्याकाळी खेळतो क्रिकेट सगळे. आणि इथे VCA आता मॅचेस झाल्या अंडर 19 विदर्भाच्या डिस्ट्रिक्ट वाईज. VCA रिकॉग्नाइज केलेला आहे क्रिकेटसाठी. पुढे काही असं झालं तर इथे आपण चांगल्या मॅचेस घेऊ शकतो. स्टेडियम करणार नाही माझ्या डोक्यात की स्टेडियम केलं की खूप जागा जाते तिथे. आणि स्टेडियम आहे ना, जिल्हा स्टेडियम आहे. म्हणून आपल्या डोक्यामध्ये आता इथे असं आहे की पहिले तर ही जागा समजून घेतली पाहिजे. ही जागा म्हाडाची आहे आणि म्हाडाची जागा होती. ही एवढ्या जो तुकडा होता ज्याच्यावर आपण आरक्षण टाकलं ती 12 एकर जागा होती. आपल्याला जी भेटलेली नाही, टोटल आरक्षण आपण 12 एकरावर टाकलं. आणि 12 एकरावर टाकल्यावर मग एक नवीन DCR रूल आला. हे ओपन स्पेस म्हणजे म्हाडाचं जे डेव्हलपमेंट करताना ओपन स्पेस असते. नाही तो नाही, म्हाडाची स्वतःची जागा होती. ओपन स्पेस म्हणजे ज्यावेळेला किंवा ज्यावेळेला याच्यामध्ये प्लॉट पडतील त्या प्लॉट पडल्यानंतर काही जागा ही ओपन स्पेस असते. ती नाही आहे, ही जमीनच आहे पूर्ण. म्हाडाने आपल्याला डोनेशन दिलेली आहे. नाही आपण आरक्षण टाकलं आणि नियम असा आहे की एकदा आरक्षण जर आपण याच्यावर टाकलं तर ते आरक्षण आपल्याला महानगरपालिकेला ती जागा ही विकत घ्यावी लागते 3 वर्षात. पण आपण काय केलं त्याच्यामध्ये की नवीन DCR जो रूल आला की 30% जागा मूळ मालकाला परत करायची. त्याच्या उपयोग डेव्हलप करू शकतो ज्याच्यासाठी ज्या पर्पज साठी ही जागा होती त्यांच्या दृष्टीने सदनिका उभं करणे म्हणजे घर बांधून देणे याच्यासाठी ही जागा राखीव होती पूर्ण. आपण ज्यावेळेला 30% जागा परत केली त्यावेळेला ते 30% जागेमध्ये ते घर बांधू शकतात. त्यावर आता आरक्षण नाही, त्यांचं डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच्यामुळे तो जो भाग दिसतोय तुम्हाला तिथे ते पोल वगैरे उभे आहेत तो भाग त्यांना आपण दिलाय. त्यांनी काम सुरू केलाय, ऑलरेडी वर्किंग चालू केलाय आणि त्यांनी ही जागा आपल्याला म्हणजे महानगरपालिकेला हँड ओव्हर केली आहे. त्यामुळे इथे स्पोर्ट्स साठी स्पोर्ट्स त्याचे दुसरा काही उपयोग नाही, बिलकुल नाही. कारण आता आपण ओपन जिम लावले, याला 2 वर्ष झाले. आपण काय करतो आता की त्या इमारतीपर्यंत आपण आता एक मोठा योगा प्राणायामाचं एक मोठं सेंटर काढतोय तिथेच ओटा बांधून की मुद्रा ज्ञान मुद्रा अपान मुद्रा करावं, लोकांनी योगा करावं, हे सगळं आपण आता या ठिकाणी करणार.
तुषार भारतीय यांनी पाठपुरावा करून मनपाला जमीन मिळवून दिल्यामुळे नागरिकांनी सुद्धा तुषार भारतीय यांचे आभार. यहाँ पर हमारे साथ के यहाँ के खिलाड़ी जो रोजाना सुबह इनको देखते हैं, यहाँ पे क्रिकेट खेलते हुए देखते हैं. अब ये जो ग्राउंड है यह पूरी तरह से इस खेल के लिए रिजर्व हो चुका है. अब पहले तो भी था कि यहाँ पे कुछ डेवलपमेंट हो जाएगा, कभी बिल्डिंग बढ़ जाएगी, माड़ा को डेवलपमेंट कर देंगे, मार्केट बन देगी. अब ये हरदम जिंदगी के लिए यहाँ पे सिर्फ खेल के लिए रहा. तो ये जो खेल प्रेमी यहाँ पर रोजाना सुबह आके हम देख रहे हैं कि ये पीच भी इन्होंने खुद की मेहनत से रोजाना वो रोलर घुमा घुमा के क्रिकेट की पीच यहाँ पर इन्होंने बनाई हुई है. और सुबह आके और ये खेलने के लिए कोई भी अमरावती वाला यहाँ पे आके खेल सकता, किसी को मना ही नहीं. फ्री ग्राउंड है ये, जानते से जो ये ग्राउंड अभी पूरी खेल के लिए ना अपने लोगों को समर्थ दिया, किस प्रकार महसूस करते हैं आप इस चीज़ को? अभी हमारे लिए तो इतनी बड़ी गर्व की बात हो गई है कि माननीय तुषार बाबूजी भारतीय ने जो प्रयत्न किए थे इस ग्राउंड के लिए, जो 9 एकड़ की जगह मिली है स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए भी, तो उसमें ऐसा हुआ है कि हम पहले से इसके लिए प्रयास कर रहे थे. भाऊ को बारंबार इसके लिए हम प्रोत्साहित कर रहे थे कि भाऊ यहाँ पे अपने को एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स होना है, जो अमरावती में अभी तक नहीं है. क्योंकि कैसा है, खेल प्रेमी के लिए और जो खिलाड़ियों है जितनी भी हर चीज के लिए खुद के एचयूबीएम के बाद में अमरावती में इतना नहीं था. प्राइवेट प्रॉपर्टी हो गई बराबर, अभी कैसा ये गवर्नमेंट की प्रॉपर्टी हो गई महानगर पालिका के अंडर में. और भाऊ के जो प्रयास थे वो अभी पूरे सफल हो चुके हैं. तो इसके लिए अभी हमारे लिए तो यही बात है कि अभी इसको जल्दी से जल्दी, जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी हम इसको डेवलप करें. और एक के लिए इसको कंस्ट्रक्शन तो कुछ करना ही नहीं, जो करना खेल के ग्राउंड बनाने सारे सभी प्रकार के उसके लिए जो डेवलपमेंट लगता है वो करना पूरा का पूरा. आम्ही गुड मॉर्निंग तर्फे मी त्यांना धन्यवाद देतो आणि धन्यवाद याच्याकरता देतो, ज्येष्ठ नागरिकांकरता त्यांनी हे जे ग्राउंड उपलब्ध करून दिलेले आहे, हे जे ऑक्सिजन पार्क म्हणून आहे, त्याचप्रमाणे आपली ही जी नवीन पिढी आहे बेकार आहे, म्हणजे आर्थिक बेकारीमध्ये गेलेलं आहे. आणि बेकारांना मोटिवेट करणं, आता मोटिवेट करणं म्हणजे काय, तर BSF आहे, पोलीस भरती आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे जे ग्राउंड आहे आणि संध्याकाळच्याच मी येतो पाहतो, सकाळी येतो टीव्ही पाहतो, त्यांना रनिंगमध्येच आपले मराठी माणसं त्याच्यामध्ये कट्टत जरा याच्यामध्ये ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि बरेचसे असे पोरं आहे, असे 7-8 पोरं आहे ते BSF गेलेले आहे, तर कोणी पोलीस भरतीमध्ये, कोणी वनपाला भरती आहे त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्ट झालेलं आहे. आणि एंट्रन्समध्ये हे विद्यार्थी पास होतात कॉम्पिटिटिव्हमध्ये, पण फिजिकलमध्ये जातात. आणि फिजिकलमध्ये का बरं जातात, तर त्यांना आता सराव नाही आहे, तो सराव या ठिकाणी कोच आहे, कोच त्यांना देतो. आणि हेच म्हणूनच मी त्यांना धन्यवाद देतो. यहाँ पे जो सुबह ट्रेनिंग देते हैं लोगों को दौड़ने की, यहाँ पे NHSA भी बताया कि जवान BSF के लिए पुलिस भर्ती के लिए यहाँ से तैयारी की, किस प्रकार इस ग्राउंड को आप देखते हैं अभी? यहाँ पर ये ग्राउंड पहले तो नहीं था, लेकिन अभी ये जो तुषार भारती से मानपा में ट्रांसफर हुआ है, इस ग्राउंड का इतना बेनिफिट है कि यहाँ पर कई ऐसी जवान युवा पीढ़ी जो है ये भर्ती की तैयारी कर रही, अपना फिजिकल एजुकेशन की तैयारी कर रही, इनके लिए ये ग्राउंड मिलने से बहुत बेनिफिट हुआ है. और इसके लिए तो हम बहुत आभार व्यक्त करते हैं.